माय मराठी माय बोलीचं महा चॅनल कीर्तन सप्ताहामधील तिसरा दिवस ना, तिसरा दिवस. तिसऱ्या दिवशी वारकरी संप्रदायाच्या परंपरेनं या सप्त्यामध्ये भगवंताला नमन करून त्याची विनंती करणारा आणि त्याच्या पदरी आपण कसं जगलं पाहिजे याची मागणी करणारा अभंग घ्यावा लागतो. म्हणून आजच्या कीर्तनरूपी सेवेसाठी देहूचे जगद्गुरु संत तुकाराम महाराज, ज्यांचा नाव लौकिक पूर्ण जगामध्ये आहे, अशा संतांचा अभंग निवडलेला आहे. आणि हा अभंग, सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, रुक्माईचा पती सोयरिया, इतका उत्कृष्ट आणि सुंदर अभंग आहे की तो अभंग म्हणत असताना आपण एखादा शब्द कशा पद्धतीने उच्चारतो त्याच्यावरून त्याचा अर्थ निघतो. आणि त्या अभंग आणि अभंगाच्या पलीकडचं जे सौंदर्य असतं ते आपणाला समजलं पाहिजे. तुम्ही सकाळी हरिपाठ म्हणता, हरिपाठाचे सिद्धांत परदेशामध्ये कॅनडामध्ये मी जाऊन सांगितले आणि त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ मला एक नमुना सांगतो. परियाचा रवा घेता भूमीवरी, या शब्दाचा अर्थ मला फोनवर कुणीतरी एक जणांनी सांगायचं सकाळी. आपण चालीवर अभंग म्हणतो, आपल्याला त्या अभंगाचा अर्थ कळाला पाहिजे आणि अभंगाचा अर्थ कळून तो अभंगाचा अर्थ आचरणामध्ये आणला पाहिजे, तरच हे कीर्तन साध्य केलेलं त्याचा उद्देश सफल होऊ शकतो. या कीर्तनामध्ये कीर्तन वर्तन परिवर्तन झालं पाहिजे. कीर्तन ऐकल्यानंतर आपल्या वर्तनामध्ये परिवर्तन म्हणजे बदल झाला पाहिजे. सध्या एकच परिस्थिती आहे की म्हाताऱ्या आई वडिलाला मुलं सांभाळत नाहीत आणि माझा म्हातारपण कसं जाईल. आणि दुसरा विषय की आपली मुलं चांगली निघतील का, डॉक्टर होतील का, इंजिनियर होतील का, या दोन प्रश्नानं संपूर्ण समाजाला त्रास. तर याचं ज्ञान कुठंतरी आपल्याला देता आलं पाहिजे म्हणून हा सामूहिक सप्ताह आयोजित केला जातो. आणि अशा प्रकारचा सप्ताह आयोजित केल्यामुळं की काहीतरी बदल होईल, काहीतरी समाजाची सुधारणा होईल, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश. लोक आता ऐकायला जमतच नाही, एकच माध्यम राहिलंय तो म्हणजे हरिनाम सप्ताह. आणि त्या हरिनाम सप्त्यामधून आपला जो बहुजन समाज आहे त्या बहुजन समाजामध्ये आपण काहीतरी परिवर्तन करू शकतो का, हा इथे येण्याचा उद्देश. तर हा जो कीर्तन महोत्सव आहे, या कीर्तन महोत्सवामध्ये आपणाला कीर्तन का करतात आणि देवाला इथं पाचारण का करायचा याचा मी थोडक्यात परिमर्श सांगतो तुम्हाला. पांडवाचं आणि कौरवाचं युद्ध संपलं आणि कौरवाचं आणि पांडवाचं युद्ध संपल्यानंतर श्रीकृष्णानं युधिष्ठिराला हस्तिनापूरचा राज्याभिषेक केला. राज्याभिषेक केल्यानंतर त्याला आग्रह खातर श्रीकृष्णाला त्या हस्तिनापुरामध्ये ठेवून घेतलं. शेवटी श्रीकृष्ण म्हणाले, मला द्वारकेला जायचं आहे, मला सुद्धा माझ्या राज्याचा राज्यकारभार बघायचा आहे, मला जाऊ द्या. मग हे सगळे पांडव त्याला निरोप देण्यासाठी हस्तिनापुराच्या विशीवरती आले, त्यांना हस्तिनापुराला जाण्यासाठी निरोप दिला आणि त्यांच्याबरोबर अर्जुन द्वारकेला गेले. द्वारकेला अर्जुन गेल्यानंतर त्या ठिकाणी अर्जुनाला श्रीकृष्णानं एक 8 दिवस 15 दिवस नाही तर तब्बल 1 महिना ठेवून घेतला आणि नंतर पाठवून दिलं. वाटेत येत असताना 36 किलोमीटरवरती एक पानिपतचं जंगल आहे, त्या पानिपतच्या जंगलामध्ये अर्जुनाचा रथ तिथल्या आदिवासी लोकांच्या मुलांनी अडवला, त्याचा रथ तोडफोड केला आणि त्याला अस्त्रहीन शस्त्रहीन मंत्रहीन करून पाठवलं. ज्यावेळेस अर्जुन हस्तिनापुरामध्ये पोहोचला, ज्यांनी हे संपूर्ण महाभारत लिहिलेलं आहे ते व्यास मुनी हस्तिनापुरात येऊन थांबले होते. हस्तिनापुरात आल्यानंतर एक पद्धत अशी असते की आपले जे गुरु आहेत, आपले जे मार्गदर्शक आहेत, त्याचं दर्शन घ्यावं लागतं, त्याला नमन म्हणतात आणि नमन हा भक्तीचा मार्ग आहे. परंतु अर्जुनाचं
अस्त्र शस्त्र बुद्धी निघून गेलेली होती अर्जुन अगदी मक्क्यासारखा उभा राहिला. शेवटी व्यास महाराजाला आठवलं नाही, रावलं नाही, त्याने म्हणले अर्जुना तू असा का चमत्कारिकरित्या वागतोस. तर तो म्हटला माझ्या शरीरामधून देव निघून गेला, मी शस्त्रहीन अस्त्रहीन निघून गेलेले आहेत, मला काहीही सुधरत नाही. मग युधिष्ठिराला तो म्हणाला की आपण आता हे लोक सोडून परलोकाला जाण्याची तयारी केली पाहिजे. युधिष्ठिराने ती मान्य केली. या सर्व पांडवांनी मिळून परीक्षित राजाला राज्याभिषेक केला. त्याच्या गादीवरती तो बसला आणि हे लोकाला निघाले. त्या ठिकाणी पार्षद आल्यानंतर फक्त युधिष्ठिरालाच त्या विमानामध्ये बसायची परवानगी मिळाली. नरदेहास बाकीचे सर्व पांडव यांना मृत्यू लोकामध्ये जाण्यासाठी फक्त आत्मा नेता आला, शरीर नेता आला. तिकडे द्वारकेमध्ये श्रीकृष्णानं हे लोक सोडून परलोकाला जायची तयारी. मग ही तयारी करत असताना त्यांचा जो चुलत भाऊ होता त्याच्या स्वाधीन द्वारकेचं राज्य केलं, राज्य दिलं आणि ते निघण्यासाठी तयार झाले. तिथल्या गोपिका यादव त्यांचे मित्र मंडळी वाटवण्यासाठी निघाले. निरोप देत असताना शेवटी गोपिकेंचं श्रीकृष्णावरती प्रेम होत, तर ते म्हणले देवा तुम्ही चाललात आमचं होईल कसं. श्रीकृष्ण म्हणाले की मी तुम्हाला सोडून चाललेलो नाही, मग कशी तुमची आमची भेट होणार. तर श्रीकृष्णानं त्यावेळेस महाभारत संपल्यानंतर 2 वर्षांनी माझी जर तुम्हाला आठवण झाली तर माझं नामस्मरण करा आणि ज्या ठिकाणी तुम्ही नामस्मरण करताल, हरिचिंतन करताल, त्या ठिकाणी मी प्रकट होईल म्हणून ह्या सप्ताहाचं आयोजन केलं जातं. तर इथं आल्यानंतर असं काहीतरी डोक्यावरती टेन्शन घेऊन कुठल्या तरी घराचा प्रपंचाचा विचार करून या ठिकाणी बसायचं नाही. अगदी आपण चिंतामुक्त कसल्याही प्रकारच्या प्रपंचाची काळजी न करता येताना गॅस बंद केलाय का, लाईट बंद केली का, दूध झाकून ठेवलंय का, शेतकरी म्हणायचं स्वासरू सोडलंय का, हे डोक्यातून काढून टाकायचं. आणि ज्याच्यासाठी तुम्ही करता त्यांनाही आपण काय केलंय त्याची कसल्याही प्रकारची कदर नाही, पण कशा करता विचार करायचा. चिंता मुक्त बसायचं आणि चिंता मुक्त माणूस कधी बघतो तर हरीची आदासा हरी हरीची आदासा हरी दाहे दीना गावाला येऊन एवढा आनंद झालाय मला. एवढे टीव्हीवरती चांगले सिरियल सोडून तुम्ही इथे येऊन बसलात. टाळकरी टाळकरी मुली, मृदंगाचार्य, आमचे गायनाचार्य हे टाळकरी, या सगळ्यांनी एवढी उत्कृष्ट साध्यायला सुरुवात केली. तुम्हाला एक सांगतो, नामदेव महाराजानं कीर्तन कसं असावं या संबंधीचे काही अभंग गुरुता गद्दी नावाचा एक ग्रंथ आहे, त्याला साहिब सुद्धा म्हणतात. त्याच्यामध्ये नामदेव महाराजाचे 13 अभंग आहेत.
आणि त्या 13 अभंगामध्ये एकटा कीर्तनकार चांगलं कीर्तन सांगू शकत नाही. त्याच्यासाठी पहिल्यांदा गायनाचार्य उत्कृष्ट असला पाहिजे. गायनाचार्याला साथ देण्यासाठी मृदंगाचार्य असला पाहिजे आणि या दोघा बरोबर साथ देण्यासाठी टाळकरी असले पाहिजे, तरच मला कीर्तन नीट सांगता येतं. आणि मी सांगितल्यानंतर तुम्ही सगळी चिंता घरी ठेवून आलेल्या सगळ्या श्रोत्याने चांगला प्रतिसाद दिला पाहिजे. प्रतिसाद द्यायचा म्हणजे काय, माझं पटलं तर हा म्हणायचं, हालाही उत्तर आहे नाहीलाही उत्तर आहे, बरं हे दोन्ही जमलं नाही तर चेहरा अगदी चिंता मुक्त मला दाखवायचा. आणि चिंता मुक्त चेहरा कधी होतो, तर कधी होतो, तुम्हाला सांगितलंय हरिमुखी गाता हरपुली चिंता. म्हणजे काय की तुम्ही दिवसभर जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा हरिमुखी गाता हरपुली चिंता. आणि सध्या लोकांना इतकी चिंता लागली, चिंता हा रोग नाही, चिंता ही एक भास आहे. ह्या 10 वर्षातच मला फार टेन्शन आलंय हा शब्द प्रचलित झालाय. आम्ही कॉलेज शिकलो तेवढं मोठं प्राचार्यपद बसवलं, एवढ्या मोठ्या कलेक्टरला ह्याला ट्रेनिंग दिलं, पण आम्हाला कधी आमच्या तोंडातून आलं नाही मला लय टेन्शन आलं आहे. टेन्शन आलं आहे म्हणजे काय झालं, दाखवावर टेन्शन. माझे वडील बाबूराव आडसकरकडं नोकरी लावून गेले होते. मग बाबूराव आडसकर घडलेला प्रसंग सांगू लावलाय, म्हणले तुमच्या पोराला नोकरी लावायची म्हणजे तुम्हाला वशिला कुठं आहे. आमचे वडील त्या काळात महात्मा फुलेचं काम करायचे, सावकारी माणूस होता, शेती चांगली करायची, आले वापस. अरे म्हणले ते बाबूराव आडसकर म्हणले वशिला पाहिजे. मी त्यावेळेस M.Com झालेलो होतो, मलाही वशिला माहित नव्हतं. मग आमच्या गावातले सरपंच गोविंदराव होते, त्यांच्याकडे आमचे वडील गेले. म्हणले अरे गोविंदा म्हणले ह्याला नोकरी लावायचा वशिलाच नाही. ते सरपंच बी म्हणले चला आपण बाजारात जाऊन वशिला आलो. म्हणजे ही गोष्ट कधीची, 1972 दुष्काळात. त्या काळात लोकांना वशिला काय, भ्रष्टाचार काय, बोगस काय, काही माहित नव्हतं. आणि टेन्शन ताणतणावाचा तर विषयच नव्हता, कारण त्यावेळेस त्यांच्या गरजा इतक्या मर्यादित होत्या की पोराचं लग्न लावायचं, खानदान बघून सोयरी करायची, आणि त्याला पोरग झालं की आपल्या जीवनाचं सार्थक झालं. आता तसं राहिलं नाही, पोरग जन्मल्यापासून माझं पोरग डॉक्टर झालं पाहिजे, माझं पोरग इंजिनियर झाले पाहिजे, माझं पोरग कलेक्टर झाले पाहिजे, हाच ध्यास. आपल्या अतृप्त भावना आणि इच्छा त्याच्यावरती लादल्यामुळं ताण निर्माण झाला. आणि हा ताण कमी करण्यासाठी कुठल्याही डॉक्टरकडे औषध नाही. आणि ताण यायला जर सुरुवात झाली तर आपल्या शरीरातली जी रक्ताभिसरण संस्था असते ती बिघडून जाते. त्याच्यावरती औषध शोधणारा डॉक्टर जन्मायचा आहे. म्हणून
तुकाराम महाराजाचे जे गुरु होती, कोण होतो तुकाराम महाराजाचे गुरु? सुपी पंथाचे बाबा महाराज. त्यांनी तुकाराम महाराजाला दृष्टांत दिला आणि सांगितलं हा सहा अक्षरांचा मंत्र आहे. कोणता मंत्र आहे? राम कृष्ण हरी हे नामस्मरण केला तर तुमच्याकडे असलेली चिंता कमी होते. म्हणून पहिल्यांदा तुम्ही चिंता मुक्त माझ्या समोर बसलं पाहिजे तर मला तुमच्या कल्याणकारी जो विषय आहे तो नीट बांधता येईल. म्हणून काय करा, तुम्ही भजन करा, टाळी वाजवून करा. अशी टाळी वाजवली ना तर काय होतं की माणसाचं रक्ताभिसरण नीट होतं आणि त्याच्यातून बीपी शुगरची गोळी कमी होते. काय भजन? अजून तुम्हाला एक गोष्ट सांगतो की कीर्तन जिथं चालू असतो तिथं देव येतो. माझ्या तरी वाचण्यात 50 वर्षात की कीर्तन चालू आहे आणि कीर्तन ऐकणारा मरण पावलाय अशी बातमी नाही. किती पवित्र जागा ही बघा. आणि कीर्तन चालू असताना मृत्यू येणं म्हणजे तुकाराम महाराजाच्या नंतर संत रूपामध्ये विलीन होणं आहे. जलालुद्दीन महाराज कीर्तन चालू असतात. कीर्तनाच्या ठिकाणी एवढी पवित्र ध्वनी निर्माण झाली. आपण रेंज म्हणतो ना, रेंज, तशी इथं साक्षात परमेश्वर अवतार धारण केलेला असतो आणि त्याचा अवतार धारण केल्यानंतर नामदेव सांगितलंय की देव कीर्तनामध्ये नाचण्यासाठी येतो आणि नाचून गाऊन कीर्तन केलं पाहिजे. मी Yeah.
तिसऱ्या दिवस असल्यामुळं इथं देव आलेले आहेत, परमेश्वर आलेले आहेत. तर त्या परमेश्वराच्या साक्षीनं मी जे सांगन ते लक्षात ठेवून द्यायचं, आणि किती लक्षात राहतंय ते उद्या सकाळी त्याचं स्मरण करायचं, आणि चिंता दूर करण्यासाठी जो मंत्र सांगितलेला आहे त्या मंत्राचा जप दिवसातून कमीत कमी 3 वेळा करायचा. इस्लाम धर्मामध्ये 3, 4, 5 नमाज पाडतात, आपल्याकडे वर्षाला 4 होतो. तर कमीत कमी बोला राम कृष्ण हरी हा मंत्र तरी तुम्ही दिवसातून 3 वेळा, 100 वेळा, 200 वेळा, 300 वेळा म्हणा. बघा तुमचा त्याचा शरीरावरती काय परिणाम होतो, कसे फ्रेश. पण आपल्याला त्या लेकराच्या सुनाच्या नाताच्या संसारातून बाहेर डोकंच नाही. कुणीही आपल्या बरोबर अंत्यविधीला पैसा काढीत नाहीत घरातली लोक. माझे वडील वारले होते त्यावेळेस आमच्या पायका भाऊजाया घराची धुनाडी घेत बसल्या होत्या. मी अंत्यविधून करून आलोय आणि दारात बसलोय, माझी एक भाऊजाय आली म्हणली दादाच्या गळ्यातली किल्ली सापडा नाही. मी म्हणलो तू इकडे मी तुझं दर्शन घेतो. अशी परिस्थिती आहे. मी जी उदाहरणं सांगितलं ती सत्य घटनेवरती सांगितलं, ती तुम्हाला आवडली पाहिजे, त्याचा विचार केला पाहिजे आणि आचरणामध्ये बदल घडून आणला पाहिजे. कशाकरता चिंता करायची, आपलं या जगामध्ये कोणी नाही. तर या सत्याच्या ठिकाणी कीर्तनाच्या ठिकाणी देवाला मी निमंत्रित केलंय. देवाला निमंत्रित केल्यानंतर परमेश्वर या ठिकाणी आलेले आहेत. 1-2 मिनिटं डोळे झाका आणि पोट हलवून जप करा. तुमच्या गावात आलो तिथे गाडी दिसली. सध्या मुलांना कुठल्या शाळेत पाठवा हा ज्याच्या त्याच्या समोर प्रश्न आहे. आपलं कीर्तन आणि त्या कीर्तनातून ज्ञान प्रबोधन कसं करायचं याचा अभ्यास करण्यासाठी ऑक्सफर्ड म्हणजे अमेरिकेमधलं जगामधलं जे विद्यापीठ आहे ते आलो होतो. आणि ते वारीमध्ये मी त्यांना संपूर्ण वारी दाखवली, कीर्तनाची सिस्टीम दाखवली, आणि त्यांनी काय केलंय की तिथल्या मुलांना आपण जसा या ठिकाणी कीर्तन करतो तशा प्रकारचा कीर्तनाच्या माध्यमामधून शिक्षण द्यायला सुरुवात केली. आणि त्याच प्रकारची पद्धत आता पुण्यामध्ये एक शाळा काढली गुरुकुल पद्धतीची, त्याच्यामध्ये कॉम्प्युटराइज्ड शिक्षण देऊन बाकीची शिक्षणं सुद्धा या पद्धतीने दिली जातात. आतापर्यंत कसं आहे आपल्या प्राथमिक शाळेत माध्यमिक शाळेत कॉलेजमध्ये मास्तर नाही यायचं, त्याला जेवढं पाठ आहे तेवढं सांगायचं, त्याला जेवढं कळल तेवढं कळल, नाही कळल तेवढं नाही कळल, महिन्याभराचा पगार उचलायचा आणि आपल्या विभागवायची कुठंतरी तालुक्याच्या ठिकाणी राहायचं, आपली पोरं लातूरला ठेवायची, त्या गावातली पोरं जिल्हा परिषदेच्या शाळेत. हे तुम्हाला का सांगितलंय की कीर्तनाची जी पद्धत आहे ते कोणी सांगितलं नसेल तुम्हाला, याच्यामध्ये गायन करणारा एक माणूस आहे, त्याच्यामुळं गायनाचा परिणाम माणसाच्या बुद्धीवरती होतो आणि बुद्धी त्याची सतेज होते. यांनी गायल्यानंतर त्याचा परिणाम ऐकणाऱ्यावरती झाला पाहिजे. त्याला मृदंगाचार्यांनी साथ दिली पाहिजे, टाळकऱ्यांनी साथ दिली पाहिजे आणि तुम्ही ऐकल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरती समजलंय का नाही हे मला दिसलं पाहिजे. समजा मला दिसलंच नसेल तर कमीत कमी एखादा मुद्दा पटल्यानंतर टाळ्या तरी वाजविल्या पाहिजेत. एवढं चांगलं गातात, एवढं चांगलं वाजवतात, तर यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवायच्या. तर आपल्याकडं संगीत शिकण्यासाठी महाराज प्रत्येक शाळेला पीटी दिली, तबला दिलाय, वाजवणाऱ्या शिक्षक दिलाय, पण कुठल्याच शाळेमध्ये हे हा उपक्रम चालत नाही, पण परदेशामध्ये चालू लागला. त्याचं कारण काय आणि हा जो सप्ताह आहे हा जो अध्यात्म आहे त्याच्यामध्ये सुद्धा अभंग आहेत की ही चालवायची कीर्तन पद्धती कशासाठी, तर तुम्ही जो विषय तुम्ही जो ज्ञान सांगाल ते तुम्हाला समजलं पाहिजे. म्हणून काही अभंग असे की परमेश्वर आल्यानंतर त्याच्या चरणी आपण लीन झालं पाहिजे, त्याचा उदोउदो केला पाहिजे. म्हणून काय म्हणायचं सगळ्यांनी म्हणायचं, अधीर गुलाम
कीर्तनाच्या ठिकाणी काय होतं हे काव्यात्मक पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केलाय. या ठिकाणी परमेश्वर आल्यानंतर, परमात्मा आल्यानंतर त्याच्यावर गुलाल उधळला पाहिजे. हे मृदंग काय बोलतो, टाळ काय बोलतो, टाळ्या का वाजवल्या पाहिजेत सांगितलंय. आणि हे सांगितल्यानंतर की या कीर्तनामधून आपल्याला काहीतरी शिकता आलं पाहिजे.
पण तुम्ही टाळी वाजवायला सुद्धा जेवणं बिवणं केलं नाहीत का? उपास कसे अच्छा खान 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 जर टाळ्या वाजवल्या ना तर तुम्हाला रोग कुठलाच होणार नाही. अजून दुसरं सांगतो तुम्हाला, गावरान गाईच्या खुराच्या खालची माती घ्यायची आणि आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील त्याच्या अंगाला जर लावली तर त्याची तिसऱ्या मिनिटाला ताप नॉर्मल वरती होते. पण आपल्याकडं जे आहे ते करायचंच नाही असं ठरवलं. आता आपल्याकडे शेवाया करण्याची पद्धत होती, शेवाया केल्यानंतर त्या शेवाया आपल्याकडे पहिल्यांदा जर जावाया आला तर त्याला त्या शिजवून घातल्या जायच्या आणि त्याच्यामध्ये ज्या खानदानी किंवा ज्या जाणकार स्त्रिया होत्या त्या डिंक टाकायच्या आणि डिंक टाकल्यानंतर त्या शिवाया त्या जावायाला खाता येत नसत. डिंक टाकून जो जावाई खाईल त्याचे दात चांगले आणि दात चांगले असले की तो संसार चांगला करतो असा त्याचा अर्थ लावला जायचा. आता काय झालंय, शेवाया बंद पापड्या बंद, त्याच्या जागेवर काय आले मॅगी आली का नाही बघा पटलं तिकडे. आणि जावया आली की सासू मॅगी दुकानातून आणते. प्रत्येक शहरामध्ये मी तुमच्या कळमचं उदाहरण सांगतो, एक 20 वर्षापूर्वी एकही स्वीट मार्ट तिथं नव्हतं, आता तिथं काहीतरी 5-50 स्वीट मार्ट झाले असते. तर हे ज्ञान आपल्या भोवतालचं ज्ञान आपल्याला कळलं पाहिजे, याच्यासाठी हे कीर्तन आहे. पट्टी बाकीच्या मी कीर्तनाच्या पद्धतीबद्दल बोलत नाही, पण कीर्तनातून काहीतरी तुम्ही शिकून गेलं पाहिजे. आणि या कीर्तनामध्ये ज्ञान देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता कीर्तनाची पद्धत बदलीत चालली, त्याच्यासाठी शासनाने कमिटी नेमली की ह्याच्यातून काही सांगता येते का बघा. कीर्तनामध्ये नवरा बायकोचा संवाद, सासासुनाचा संवाद, पांचेट विनोद आम्हालाही सांगता येते. कुठल्याही युट्यूबवर मिळतात ना ते, मग ते कीर्तनातच सांगितले पाहिजेत का? आई वडिलाचा सांभाळ करा, सासवासुनाचा संवाद, काय बाय माझी सासू तशी नाही सुनाचा अशीन, मी तिला इजमानात जायचं नाही, तुम्ही हसायचं ना आम्ही पाकिट घेऊन जायचं, याला काय अर्थ राहिले नाही, हे सांगणार नाही. कीर्तनाच्या अंगी ज्ञान दीप लावू शकले. हा घ्या, कीर्तनाचे अंगे कीर्तनाचे अंगी कीर्तनाचे अंगे Yeah.
जीवनाच्या अंगी ज्ञान दीप लावू जगे. हे ज्ञान कुठे? ज्ञान हे देवानं निर्माण केले का माणसानं? कोण कोण सांगत? अरे अरे, देवानं फक्त जीव निर्माण केलाय, ज्ञान हे माणसाने निर्माण केले. अजून गल्लत करू नका. आणि हे ज्ञान टी व्ही सिरियल मध्ये आहे का? युट्यूबला कशात आहे? पेपरला, बातम्यात, देवळातल्या गप्पात, सासासुनाच्या संवादात, नवरा बायकोच्या संवादात. ज्ञान कुठेही जगण्यासाठी दिलेलं नाही. किंबहुना आपण जीवन कसं जगावं हे सुद्धा कुणी सांगत नाही. आई वडील जसं करतात तशी पुढची पिढी करते. अलीकडच्या काळामध्ये ह्या पेपरमुळं, वर्तमानपत्रामुळं माणसं शिकले म्हणून जगायचं कसं ह्याचं प्राथमिक ज्ञान प्राप्त झालं. एम ए, पी एच डी, डी एड, बी एड, ह्याचा डॉक्टर आणि त्याचा डॉक्टर आणि गुप्तरोगाचा डॉक्टर, हे ज्ञान नाही. 5000 वर्षापूर्वी व्यास ऋषीनं वेद लिहिले, त्या सामाजिक व्यवस्थेला ते ज्ञान समजेना म्हणून त्याची त्याच्या रुची तयार केल्या. रुची तयार करा, रुचीतही ज्ञान कळेना झालं म्हणून सामवेद, विजुर्वेद, ऋग्वेद, अर्थवेद जन्माला. हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान त्या सामाजिक व्यवस्थेला कसं पूरक ठरेल याचा उल्लेख आहे त्याच्यामध्ये. सामवेदामध्ये माणसाला समजून कसं सांगायचं, यजुर्वेदामध्ये पैसा कसा खर्च करायचा, अर्थ याच्यामध्ये पैसा कसा मिळवायचा याचा उल्लेख आहे. आणि त्याच्यातूनच 5000 वर्षानंतर कौरव पांडवाचं युद्ध झाल्यानंतर जोडून धन उत्तम ज्ञान कशात आहे?
5000 वर्षापूर्वी व्यास ऋषीनं जे वेद लिहिलेले आहेत त्यात ज्ञान आहे. वेदाचं रूपांतर रुचीमध्ये झालं, रुचीचं रूपांतर आणखी दुसऱ्या ग्रंथामध्ये झालं, आणि पांडवाचं आणि कौरवाचं युद्ध चालल्यानंतर अर्जुन निराशेच्या गदरेमध्ये गेल्यानंतर त्याला बाहेर काढण्यासाठी गीता सांगितली. बरेचसे लोक म्हणतात गीता सांगितली होती त्यावेळी दोन सैन्य काय केलं, लढलं नाही. असे विचित्र प्रश्न कीर्तनामध्ये गेल्यानंतर मुलं विचारतात तुला करायचं काय, त्या सैन्याने युद्ध केलं का तसेच बसले का एकमेकाला पान तांबू देत बसले, तसे काय देणं घेणे, फक्त ज्ञान बघणं देत. आणि त्यावेळेस सांगितलेली गीता आजपर्यंत कशी आली, तर गुरु शिष्य परंपरेतून आली. गुरुनं शिष्याला सांगायचं, शिष्याने ती पाठ करायची. म्हणून ज्या वारकरी शिक्षण संस्था आहे जोग महाराजांनी काढलेली, तिथं प्रत्येक वर्षाला ज्ञानेश्वरीतले श्लोक गीतेतले श्लोक पाठ केल्याशिवाय तो कीर्तनकार म्हणून बाहेर सोडला जातो. त्याच्यानंतर ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरांना लिहिली. ज्ञानेश्वरी ही सारकरी संप्रदायाची तिजोरी आहे, आणि त्या तिजोऱ्या खोडण्यासाठी आपल्याकडे बुद्धी लागते, आणि ही बुद्धी असेल तरच आपल्याला ज्ञान प्राप्त करता येते. आपण आपली बुद्धी कशावर खर्च करतो? ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, बुद्धी लोकांचं मत खंडन करण्यासाठी नाही. आपल्याला तर सकाळी उठल्यापासून लोकांचं मत कसं खंडन करेन आणि मी कसा शहाणा आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो. एखाद्या सुनानं जर चांगली भाजी केली तर ती सासूनं स्वीकारली पाहिजे, आणि स्वीकृती म्हणजे तणावातून मुक्त होणे, आणि नाकारणे म्हणजे तणाव निर्माण करणे. ऍक्सेप्टन्स इज द सोल्युशन फॉर टेन्शन, आणि रिजेक्शन इज द बर्थ ऑफ निगेटिव्हिटी. बऱ्याच जणांना इंग्रजी समजत असेल ना, कारण हे कधी कधी इंग्रजी लक्षात येतं परदेशामध्ये सांगितलेलं, की आपण स्वीकारलं पाहिजे. नेहमी आपण काय करतो, पोरांचा आपण स्वीकारत नाही, सुनाचा आपण स्वीकारत नाही. म्हणून आई वडिलांमध्ये आणि मुलामध्ये सुनामध्ये दरी निर्माण होते, आणि त्या दरीचा परिणाम कौटुंबिक कलामध्ये होतो, आणि कौटुंबिक कलामध्ये एकदा का विष कालवलं की म्हातारपणी मुलगा आणि सून सासू सासऱ्याचा दुर्वास करतात. म्हातारपणी मुलाकडून आणि सुनेकडून जर सेवा करून घ्यायची असेल तर त्यांची मतं त्यांचा आदर तुम्ही करा, आणि जर तुम्हाला तो आदर करता नाही आला तर तुमचं म्हातारपण कुत्र्यापेक्षा पलीकडे जाईल. मग कुत्र्याच्या भाकरी तुमच्या भाकरी संगच. आणि हे कळण्यासाठी सकारात्मक बुद्धी आपल्याला कळली पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वराने हरिपाठामध्ये लिहिले, बुद्धीचे वैभव जीवनामध्ये आपल्या बुद्धीचा वापर लोकांची मतं खंडन करण्यासाठी, लोकांची निंदा करण्यासाठी वापरायची नाही, तर आपल्या बुद्धीचा विकास आपलं कल्याण कसं होईल याच्यासाठी वापरायचं. कल्याण करण्यासाठी इथून पुढं कुणीही येणार नाही. हे काय फुकट धान्य दिलं म्हणजे कल्याण होत नाही, 600 रुपये महिना दिला म्हणजे कल्याण होत नाही. तर कल्याण कशामध्ये आहे ह्याचा प्रश्न धृतराष्ट्राने विदुरला विचारला होता, आणि विदुर नीतीमध्ये विदुराने असं सांगितलंय की नित्यम धनम समाधी सुशील कांता अज्ञाधारक उत्तम आणि उत्तम शरीर सौष्टम. म्हणजे काय, की आपलं जर कल्याण साधून घ्यायचं असेल तर आपली शरीर प्रकृती उत्तम पाहिजे, दुसरी आपली बायको सुशील असली पाहिजे,
तिसरं, आपल्याला आपल्या गरजे इतका पैसा कमवताच आला पाहिजे. परमार्थ म्हणजे काय? उच्च. आणि अर्थ म्हणजे पैसा. उच्च प्रतीचा पैसा कमवताच आला पाहिजे. मरेपर्यंत. पूर्वी म्हातारा माणूस शेतीला लागणारी दावे ओळायचा म्हणून त्याला किंमत होती. आता दावे बी नाही, किंमत बी नाही. कोण भाकरी घाली? आपल्याला म्हातारपण जर चांगलं जायचं असेल तर आपली युटी, आपली उपयोगिता, म्हणजे आपला उपयोग आपल्या घरच्या लोकांना कळवता आला पाहिजे, सिद्ध करता आला पाहिजे. आणि तिसरं म्हणजे आपला आज्ञाधारक पुत्र. आता या चार सूत्रीचा वापर तुकाराम महाराजाने अभंगामधून सांगितलाय. काय सांगितलाय? सदा माझे डोळे जडो, प्रेरणा मिळण्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तर कल्याणकारी जीवन जगण्यासाठीच हा सप्ताह आहे. आणि कल्याणकारी जीवनामध्ये पहिल्यांदा आपलं शरीर सौष्ठव्य उत्तम असलं पाहिजे. शरीर सौष्ठव्य उत्तम असणं म्हणजे काय? 100 किलोचं पोतं 30 किलोवर आलं
माणसाला इतके रोग झाले की डॉक्टरला सुद्धा कळणार की हा कुठला रोग आहे, आणि शरीर सौष्ठव जर चांगलं राहायचं असेल तर आपण डाईट जो आहे जे खातो आपण त्याचं अन्न आपण जे अन्न खातो तो त्या अन्नावरती आपल्या समाजाचं अतिशय दुर्लक्ष आहे. युक्त हार विहार आनंदी जीवन आणि कल्याणकारी जीवन कसं जगायचं याचा मंत्र इथून घेऊन जायचा. तर सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. सदा म्हणजे काय नाव ठेवतात ना, सदा सदा शिव. सदा म्हणजे सातत्य, ज्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात कंटिन्युटी. आणि आपल्याकडं नेमकं कंटिन्युटीचा अभाव आहे. एकदा प्रयत्न करायचा, दोनदा प्रयत्न करायचा, अपयश आले की निघाले महाराज. जो बहुजन समाजावरती राज्य करणारा जो सुशिक्षित समाज आहे, ब्राह्मण आहे, मारवाडी, त्यांच्यामध्ये किती कंटिन्युटी असते बघा. कळंबला तुम्ही बघा, प्रत्येक दिवाळीला ग्रामीण भागातला 4-5 आडती येतात, हे सगळ्याच शहरामध्ये. आणि दुसऱ्या वर्षाच्या दिवाळीला त्याचं लग्न झालं की त्याचं दुकान गुंडाळलं जातं, तो गावाकडे येऊन शेती करतो. एकदा नुकसान होईल, दोनदा नुकसान होईल, तीनदा होईल, चौथ्यांदा तर फायदा होईल. एकदा टाळ वाजवायचं चुकल, दोनदा चुकल, तीनदा चुकल, प्रयत्न केले पाहिजे. हातावरची भाकर एकदा मोडल, दोनदा मोडल, पण प्रयत्न केला पाहिजे. काहीच काम नाही हो सध्या. पूर्वी बायका पाट उठायच्या, रांजणभर पाणी भरायच्या, रानातून येताना सरपण आणायच्या, आणि ओल पडत्या पावसात भाकरी करायच्या तरी त्या भाकरी गोड लागत होत्या. आता यूट्यूबवर भाकर कशी करावी, चपाती कशी करावी, त्याला फोडणी कशी द्यावं, सगळंच येत आहे, तरी ते नाही आहे ना. आमच्याकडे काम करणारा गायक होता, त्याला लग्न करायचो. मग तो म्हणला मला एक मुलगी बघायला जायचं आहे. मग त्याला मी बरोबर घेतलं. आमचे घोगरे साहेब होते, त्यांची गाडी केली आणि गेलो त्या मुलीकडं. ती पण भजन करायची. आम्ही विचारलं तुझं नाव काय, तिने सांगितलं मीराबाई. आनंद वाटला मीराबाई नाव म्हटलं. म्हणलं संताला संताची भेट झाली. मग त्याला आपल्या नेहमीच्या पद्धतीवर तुझ्या मामाचं काय नाव, तुझ्या भावाचं काय नाव. मग मी आता कीर्तनकार माणूस, माझ्याकडे तो गायक म्हणून काम करणार. मी म्हणलं तुम्हाला अभंग म्हणता येतात का? तिने म्हणली हो. मग मी म्हणलं गाऊन दाखवा. काय काय म्हणलं?
गाऊन दाखवा. तिने काय म्हणली, बाहेर वाळू घातलाय बघा. तर आपण जो विचार करतो, शब्दाची अर्थ आणि शब्दांचा फेक कशी असते. मी खरं तर विनोद सांगणार नव्हतो, पण तुम्ही फार कंटाळात आणि एकतर उशिरा आलात आणि तुमच्या ऐकण्याची मनस्थिती बसून मी थोडंसं लांबवतो, चालेल ना? का जायचंय? तर सदा माझे डोळे तुझे मूर्ती. आपल्या कुठल्याही कृतीमध्ये मी बोलतोय ते कळतंय ना, जरा काउंटर वाजत सांगू. आपण जे करतो त्याच्यामध्ये सातत्य असलं पाहिजे, आणि आपलं सातत्य असलं. आपलं सातत्य कशात आहे? ग्रामीण भागामध्ये सरपंच गेले का, सरपंचाच एकच पद आहे, आणि त्या पदावर कोणाचा डोळा आहे? बॅनर वरती ज्यांचे ज्यांचे फोटो लागलेत त्या सगळ्याचा. म्हणजे सदा माझे डोळे तिकडे न्यायचे का? आपल्याला जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्याच्यावरती आपला डोळा पाहिजे. आणि डोळा आपल्याला डोळ्यात डोळा घालून बघता आलं पाहिजे. तुम्ही कधी मुलगी बघायला गेलतात का मुलगी बघायला गेलेली विसरून गेलं? आता आमच्या काळात मी माझं सांगतो ना, मी बायको बघितलीच नाही. मी दुसऱ्याची उदाहरणं सांगत नाही, माझ्या अनुभव सांगतो. तुकाराम महाराजांनी श्याम बघून लिहिलेत ना. मी त्यावेळेस बीडला लेक्चरर होतो, 1972 गोष्ट आहे, ह्या त्याला 50 वर्ष झाली. आमच्या वडील आले, म्हणजे तुझं लग्न जमविलंय, झालो कस काय? कस काय म्हणजे मी बाप आहे तुझा. आताच्या पोराला मी बाप आहे तुझा तर ते काय म्हणते, उपकार केलाय काय माझ्यावर? मी म्हटलं मी बघितली नाही काय नाही, त्याला कस काय जमविला. आमच्या वडिलांनी गावाकडे शेती घेतली आणि त्याला 7,000 रुपये कमी पडले होते. त्यांची सावकारी सगळी 11,000 झाली आणि 7,000 कमी पडले. मग माझं लग्न नांदूरच्या बाजारात जमायचं, पहिल्या बाजारी 2,000, पुन्हा आमच्या सासऱ्यांनी 500 वाढवायचे, पुन्हा आमच्या वडिलाला चहा प्यायला घेऊन घ्यायचं. आमच्या वडिलाला आमच्या आईनं कधी चहा पाडलेला नाही, तो माणूस चहा पाजायचा. मला म्हणायचं लय मा पाहुणा चांगला आहे. शेवटी त्यांनी गाठलंच, 6,000 रुपये आणि 1,000 रुपये उधार आणि लग्न देवीच्या देवळात पारायच्या आईच्या. मग मी म्हटलं अहो मी बघितली नाही काय नाही, मी लग्न करणार नाही. मी त्यावेळेस कॉलेजमध्ये होतो, आता कसा दिसतो आणि त्यावेळेस कसा दिसत असेल याची कल्पना करा. 25 बोरी माझ्या मागं लागायच्या, आता इथं कुठलं बघितलंय कोणाला ठाऊक वाटलं. मग प्रिन्सिपल म्हणजे आमचा अधिकारी त्याच्याकडे गेले, आमचे वडील म्हणले हे ऐका नाही म्हणले, लग्न करायचं नाही म्हणले. मी म्हणले रजिस्ट्री त्याच्या नावाने करायची ठरलेली आणि यायच ना. प्राचार्याने मला बोलून घेतलंय, म्हणले जा तू लग्न कर तिच्याबरोबर. माझी तारीख ठरली 23 मे, आता 50वा वाढदिवस आहे त्याचा. आमचे वडील गेले, तू नाही आलास तर म्हणले तुझ्या फोटो बरोबर लग्न लावीन, पण जमीनच घेईन. 22 मेला आमच्या प्रिन्सिपॉलने सांगितलं जाऊ, त्यावेळेस गाड्या नव्हत्या, सायकल पारगावला उतरलो, तिथून आलं मारुतीच्या देवळात बसलो. लगेच बँड बाजा आला, आम्हाला बाजूत गाजवीत नेलं, हळद लावायला सुरुवात केली. हळद लावायला सुरुवात केल्यानंतर आमच्या बायकोनं शेलकटातून हात थोडा बाहेर काढला, जरा गोरा दिसला. आमचा जीवात जीव आला, म्हणलं कमीत कमी रंग तर गोरा आहे. पुन्हा मला तिला हळद लावायला लावली, तर मी तर गोरा आहेच की काळा आहे, असं करून बघितलं. असं मी जरा थोडा हसलो, मी बी बघितलं. सदा माझे डोळे जडो तुझ्या गुरु, हा विषय तुम्हाला समजून सांगायचा. आमचा संसार सुखाचा झाला. आमची आई म्हणायचे तुझ्या चुलत्याचा मुलगा 2 वर्ष आमच्या देखत बोलला नाही. मी 2 वर्ष नाही, जवळपास 72 ते 76 पहिली मुलगी मला झाली, तोपर्यंत आई वडला देखत बोललोच नाही.
आणि बायकोला न बोलता जी पोर झाली, एक मुलगा आणि एक मुलगी, ती न बोलता मी उठलो की तांब्या तयार, मी जेवायला बसलो की वाढायची, तिने तिकडे मी इकडे, फक्त डोळ्यातच. मी म्हणलं ना की लगेच पाणी, इकडे लगेच चपात. आणि मी बोलायला सुरुवात केली बायकोला आणि नंतर मला दोन पोरं झालीत. एक लेक्चरर आहे, लेक्चरर करतो ना, बोलायला सुरुवात केली की ते भाषण देणारा झाला. आणि एक इंजिनियर झाला. बायको नवऱ्याचा संवाद त्या गर्भावरती परिणाम केला आणि ती लेक्चरर झाली. म्हणलं तू कीर्तनकार हो, म्हणजे माझं भाग्य उजळलं. न बोलता आम्हाला दोन लेकरं झाली, ती डॉक्टर झाली, फक्त डोळ्याने एकमेकाकडे बघून. शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. आपण जे काम करतो त्याच्यामध्ये सातत्य असलं पाहिजे, हा विषय क्लिअर झाला. डोळ्याची भाषा डोळ्याला कळाली पाहिजे. सगळ्यात चाभ्रट आणि वाईट जर अवयव कुठला असेल तर डोळे. आणि डोळ्याचा वापर चांगल्या गोष्टीसाठी करायचा का वाईट गोष्टीसाठी करायची, हे बुद्धिमापन ठरवतो. आपण बघितल्यानंतर त्या माणसाच्या मनात काय चाललंय हे डोळ्यानं डोळ्याला खुनून समजलं पाहिजे. त्याला इंग्रजीमध्ये मराठी मध्ये म्हणतात देह बोली, आणि इंग्रजीमध्ये म्हणतात बॉडी लँग्वेज. हा विषय मी कलेक्टरला शिकवतो मसुरीला, ते तुम्हाला मला थोडक्यात सांगायचं, कारण तो अतिशय गरजेचा आहे. की समोर माणूस आपल्याकडे येत असताना त्याच्या मनात काय विचार आहेत हे त्याच्या डोळ्यात बघितल्यानंतर कळलं पाहिजे. तुम्हाला मी सांगतोय ते कळतंय का नाही हे प्रकाशात बसलेल्या माणसाच्या चेहऱ्याकडे बघितलंच कळत. आणि मनात काय विचार चालतात ते आपल्या चेहऱ्यावरती दिसतात. ते पुढच्या ह्याच्यात घेतो, दोन चरण ह्या ह्याच्यात कम्प्लीट करू, दोन चरण पुन्हा बोलू करू. तर हे सदा माझे डोळे, डोळ्यामध्ये राग आहे, डोळ्यामध्ये करुणा आहे, डोळ्यामध्ये प्रेम आहे, डोळ्यामध्ये तिरस्कार आहे, डोळ्यामध्ये अमृत आहे, डोळ्यामध्ये खून आहे. आणि हे डोळे आपल्याला नीट वापरता आले पाहिजे, त्याची निगाही नीट राखली पाहिजे. कारण सध्या डोळ्याचं दान देण्याची एवढी मोठ्या प्रमाणात मोहीम सरकार का वापरते की मेलेल्या माणसाचे डोळे काढायचे आणि त्याला लावायचे. कारण डोळे असले तरच जीवन जगण्यामध्ये अर्थ. आणि आताच्या पिढीला तर काय जन्मातच चष्मा येऊ लागला. टीव्ही बघू या गर्भसंस्काराचं इतकं वाटवळ झालंय की चौथीलाच त्याला डबल फ्रेमचा चष्मा आहे. आता त्याला काय सांगावं हा बघ. म्हणून या डोळ्याच्या माध्यमामधून समोरच्या माणसाच्या मनात काय चाललंय हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे.
आणि ओळखल्यानंतरच आपलं जीवन यशस्वी होऊ शकतं, प्रगती त्या जीवनामध्ये येऊ शकते. म्हणून सदा माझे डोळे जडो तुझे मोठे. जडणे म्हणजे एकाग्रता, आणि डोळे जर जडले तरच आपण यशस्वी होऊ शकतो. अजून दुसरं उदाहरण सांगतो तुम्हाला, द्रौपदीचं संयमन. अर्जुनाला त्या ठिकाणी बोलवलं, त्यावेळेस अर्जुन आणि सगळे पांडव अज्ञातवास होते आणि ब्राह्मणाच्या वेशामध्ये आले. श्रीकृष्ण त्या ठिकाणी राज्यसभेमध्ये उपस्थित होते. वरी मासा फिरक्या मारत होता आणि त्याचा डोळा पाण्यात बघून छेदायचा होता. छेदल्यानंतर त्यांनी बरोबर एकाग्रता वाढवली आणि एकाग्रता वाढल्यानंतर फिरत्या माशाचा डोळा त्यांनी बरोबर पाण्यात पाहून छेदले. याला काय म्हणायचं? की आपल्या कामामध्ये आपली एवढी एकाग्रता पाहिजे की त्या कामाशिवाय आपल्याला दुसरं काहीच दिसलं नाही पाहिजे. आणि हे कधी शक्य आहे? तर आपण आपल्या कामामध्ये सातत्य ठेवणं, आपल्या कामामध्ये दर्जा ठेवणं, तरच आपण आपलं काम पूर्ण करू शकतो. कधीतरी करायचं सही झाल्यावरही करायचं, त्या कामामध्ये क्वालिटी नाही. आणि जिथं काम आहे तिथंच देव आहे. मध्यमवर्गीयाचं जीवन आणि उच्चवर्णीयाचं जीवन अतिशय वाईट चाललं. आम्ही येताना बघितलं, जवळपास बऱ्याच ठिकाणी आम्हाला ऊसतोड कामगाराच्या गाड्या भेटल्या. भरून त्या उन्हामध्ये ती नवरा बायको काय बोलत होती म्हणता. ती बायको हसायची, नवरा हसायची, बैलाच्या गळ्यातले घुंगरं वाजायचे. किती आनंद आहे त्यांच्या. पहाटे 3 उठतात, नवरा ऊस कापतो, बायको वाड्याच्या मोळ्या बांधते आणि 9 जेवते. जे झोपतेत ते 4 झोपतात. आपल्याला ह्या अंगावर ह्या अंगावर टी व्ही बघ, तपकीरवड, तंबाखू खा, संडाटला जात. मग त्यांचं जीवन काय? ते काम करतात. मला तुम्हाला विषय समजून सांगायचा आहे की कर्म तिथं देव आहे आणि देव तिथं पुण्य. आणि पुण्यवान कोणाला म्हणायचं की त्याच्या चेहऱ्यावरती तेज पुंज वलय असत. अशी आतमध्ये गेलेले गाल, सुरकुत्या पडलेला चेहरा. काम करा तुम्ही, मेकअपला जायची गरज नाही. सकाळी स्वच्छ सडा टाका, त्याच्यावरती रांगोळ्या काढा, तुमच्या हाताचं सौंदर्य तुम्हाला दिसेल. चांगला स्वयंपाक करा, नवऱ्याला वाढा, लेकराला वाढा, त्यांनी तत्त ढेक दिल्यानंतर तुमचा चेहरा आरशात बघा कसा खुलून दिसतो. कवटून त्या काय म्हणजे ब्युटी पार्लर काय ते ब्युटी पार्लर मध्ये फाउंडेशन चुना फिनिशिंग वरून थोडं क्रीम आणि त्याच्यावरून प्लॅस्टर आल्या लग्नाला. लग्नावर महागडे आले की काळ झर करून एक बाई की आमच्या शेजारची मेकअपला गेली. आमचीच बाईक लोकांचं कशाला लावल्या अजून आम्हाला गाडीतून जायचंय. मी घरात बसलेलो होतो, कुत्र पाळलंय तिनेच. तिने बाहेर आली मेकअप करून. आता 60 मेकअप करायची काही गरज आहे का? कुत्र लागलं भुकायला. मला वाटलं भिकारी आलाय काय की, म्हणून मी त्या कुत्र्याला म्हणलं हाड 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 उदे उदे उदे. घरात बायको आली म्हणजे तुम्हाला मी भिकारी वाटले. म्हणलं मी कुठे म्हणलं तो भिकारी, तू तर मालकी नाहीच. माझ्या मोबाईल मध्ये बघ म्हणलं तुझं नाव काय मालकी. म्हणजे आपले डोळे कसे असले पाहिजेत? कुठल्याही कामावरती एकाग्रतेने बसले पाहिजे. अरे काय शेतकऱ्याचं नशीब होतं राव, हे ट्रॅक्टर याच्या अगोदर. मला परदेशात प्रश्न विचारला होता की तुमच्या शेतकऱ्याकडे स्किल नाही. म्हटलं काय बोलता तुम्ही, जरा थोडं एक सेंटेंस इंग्रजीत सांगायचं मराठीत. आवर फार्मर इज सोईंग बाय हिज हँड विथ 3 कळलं. आमचा शेतकरी कसल्याही प्रकारचं ज्ञान नसताना हातात घेतलेल्या ब्याची मूठ चाड्यावर धरल्यानंतर तो 3 समप्रमाणामध्ये बी सोडतो वाजवा टाया. त्याला तुम्ही आमचा शेतकरी. या
या पुढाऱ्याने तुमचं जीवन उद्ध्वस्त केलं, राजकारणाच्या नादाला लावलं, शेती बी नीट होईना, राजकारण बी नीट होईना, संसार बी नीट होईना. म्हणून जडो तुझे डोळे, सदा तुझे डोळे जडो तुझ्या मध्ये, म्हणा एकदा, सदा माझे डोळे, म्हणा एकदा, सदा माझे डोळे जडो तुझे चांगले दिवस येणार आहेत. फक्त एक दोन चार वर्ष दमका. आताच 10,000 सोयाबीन गेले, कंपन्या गेलेली पोरं एक एक कंपन्या बंद होऊ लागल्या. लग्न व्हायनात म्हणून ते कुणी पेट्रोल पंपावर आहेत, कुणी कंपनी इथे, कुणी बुट पॉलिश करते, कुणी ऑफिसमध्ये. मी पुण्यात राहतो, आपल्याकडचे अर्ध पुणे येते, ते माघारी येणार आहेत. सासऱ्याने दिलेल्या भांड्या संगत टेम्पो माघारी येणार आहेत आणि कामाला आपल्याला लेबर मिळणार आहेत. चिंता करू नका, फक्त जरा कळ काढ आणि मिळवलेले पैसे जरा जपून वापरा. कारण नसताना लग्न समारंभामध्ये कोणाचे सत्कार ठेवू नका. इतकी वाईट खोड लागली आपल्या समाजाला सत्कार ठेवायची आणि तुम्ही साड्या. कारण नसताना 400-400 वाटू नका. लग्न सोहळा अतिशय कमी पैशात करा, तुम्हाला कल्याणच होणार. साडी देण्याची पद्धत कधी आली तर चित्रकूट पर्वतामधून राम लक्ष्मण आणि सीता दंडकारण्यामध्ये निघाले होते आणि अगस्त्य ऋषीची पत्नी सत्यवती आणि सीता गप्पा मारीत बसल्या. सकाळ झाली, शेवटी ती अगस्त्य ऋषीची बायको म्हटली की तुला मी काय देईल, तर तिच्या वडिलानं दिलेली साडी सीतेला दिली आणि स्वतःच्या गळ्यातले मणी जे दागिने होते ती तिला दिली. ती साडी अंगावर घातल्यानंतर ती पतिव्रत्याची साडी होती, तीही साडी तू जर अंगावर घातलीच तर कुणाचेही डोळे तुझ्याकडं पापी वासनेने लागणार नाहीत असा आशीर्वाद दिला. म्हणून सीतेचं अपहरण झालं तेव्हा सीतेच्या अंगावरती अगस्त्य ऋषीच्या बायकोने दिलेली साडी होती, म्हणून रावणाचा काम जागृत झाला नाही. मंडोधरी मला म्हणाली तुम्ही सीतेचं अपहरण केलं, इथं आणलं, अशोकवनात ठेवलात, मग तुम्ही तिचा भोग का घेतला नाही? तर रावण म्हणला मी तिला अपहरण करत असताना हे माते मला भिक्षा दे असं म्हणलं आणि तिच्याकडे बघितलं की तिची जी नजर आहे त्या नजरेला नजर मी देऊ शकत नाही आणि तिच्याकडे बघितलं की माझ्या शरीरातला सगळा काम नष्ट होतो म्हणून मी तिचा भोग घेऊ शकत नाही, एवढी डोळ्यात ताकद आहे. दुसरं तुम्हाला उदाहरण सांगतो, नगर जिल्ह्यात पारनेर तालुका आहे, त्या पारनेर तालुक्यामध्ये एका स्त्रीचा मुलगा वाघिणीनं घेऊन गेला आणि गुहेत तो गेला. बायकाची किती ताकद आहे ते सांगतो. त्या मुलाची आई त्या वाघिणीचा पाठला करत त्या गुहेपर्यंत पोहोचली. सगळ्या गावाने अडवलं तू जाऊ नको, पेपरला बातम्या नाही, सांगा वांगी नाही. त्या गुहेमध्ये तिचं लेकरू होतं आणि वाघीण बाहेर थांबलेली होती. त्या बाईनं त्या वाघिणीच्या डोळ्यामध्ये अशा डोळे घालून बघितलं. ती वाघीण त्या गुहेच्या दाराच्या पलीकडे जाऊन उभी राहिली, हिनं तिचं लेकरू आणलं आणि आपल्या घरी सुरक्षित आली. नजरेमध्ये अशी ताकद पाहिजे पोरग जन्मल्यापासून की आपल्या नजरेमध्ये ते भिलं पाहिजे, आपण सांगल तसं ते ऐकलं पाहिजे, तरच तुमचं म्हातारपण चुकात जाईल. पण तुमचं बाप त्याला बोलायला आला की मध्ये यायचं, बापाला मारू द्या, त्याला काय फरक पडत नाही, मरू द्या, दुसऱ्याचा प्रयत्न करताय. जीव घन चालला तर म्हणायची धर सुतळी दावण जा, असल्या फुजूल लाड केल्यामुळं म्हातारपण दुःखात चालतं. त्या वाघिणीला भेदरून टाकण्याची ताकद तुमच्यामध्ये, ते तुम्हाला कळलं पाहिजे.
तुझा आहे तुझ्या पाशी, परी तू जागा चुकलास. या डोळ्यामध्ये एवढी ताकद इथून घरी गेल्यानंतर करायची. अजून बी आपल्या रोखात नवरा राहायला पाहिजे. कस काय तो दारू पितोय, त्याला काय अधिकार आहे? हे परमेश्वराने दिलेले शरीर आहे, त्याच्यावरती शत्रुत्व करण्याचा अधिकार तुम्हाला नाही म्हणायचा. आणि गुटखा खात असणाऱ्या नवऱ्याला तर बोलायचंच नाही, आणि सा माहेराला जायचं नाही. कसा गुटखा सुचत नाही हजर पण. तुम्हाला कोणी सांगितलं व्यसन करायचं? तुमचा काय अधिकार आहे शरीर नष्ट करायचं? दारू पिला की लिव्हर खराब होते, सिगरेट ओढले की फुफ्फुसं खराब होते, गुटखा खाल्ला हे सगळं तोंड खराब होते. हे देवाने दिलेले शरीर आहे आणि ते नाश करण्याचा अधिकार तुम्हाला आधी पाहत आहे. देवाला सुद्धा मोह होतय, पृथ्वीवरती जावं आणि निर्देह मिळवावा. यह लोकीचा हा देह, यह लोकीचा हा देह, धन्य आम्ही झालो, धन्य आम्ही जन्म आलो, आज विठोबाचे झालो. अरे आपल्याला परमेश्वराने हा निर्देश दिलाय, एखाद्या बोकडाच्या गाढवाच्या म्हशीच्या जन्माला घातलेलं नाही ना. देवाला सुद्धा भुरळ पडते म्हणून ते निर्देहाचा अवतार घेतात. आणि तुम्ही आत्महत्या कशाला करता? या देहापेक्षा काय श्रेष्ठ आहे? कशा करता कर्ज काढता तुम्ही? कारभाराला आणल्यापासून अजिबात कर्ज काढायचं नाही, अजिबात उधार आणायचं नाही. आत्महत्या करायची वेळ आता. आमच्या वडिलांनं आम्हाला त्यांचं जुनं धोतर पांघरून घातलंय. मॅट्रिक पर्यंत अंडरपॅन्ट बनलेलं नव्हतं, कायम आम्ही रेंजमध्ये. तुम्ही जन्मल्यापासून ते हॅगी लावता, 50,000 रुपये तर त्या हॅगीचा खर्च उडालाय पोराला. आणि 1,00,000 रुपये त्या इंग्लिश कॉलेजची फी मीडियमची. मग एवढा चांगला देह दिलेला असल्यानंतर मी काळाच आहे, मी गोराचा, काळा रंग देवाचा आहे, पानफुलाचा माझा सावळा विठोबा, पानाफुलाने रंगला, सोन्या चांदी मध्ये श्रीमंताचा देव बालाजी मडविला. आपला विठोबा सावळाच आहे ना. सदा एकच घाटा सुरू झाला की मला शेतकरी नवरा नको. तुझा बाप शेतकरी होता ना, तुझा बाप अंमलदार होता, शेतकरी नवरा का नको? आणि आयाने ध्यानात ठेवायचं, लिकीच्या संसारामध्ये अजिबात ढवळाढवळ करायची नाही, तिला फोनच करायचा नाही. पुण्यामध्ये घटस्फोटाचं प्रमाण 80% केवळ आईच्या फोनमुळे. त्यांचं ट्रेनिंग द्यायला मी गेलो होतो, एक जर घटस्फोट झाला तर 4 कुटुंब उद्ध्वस्त होतात. जन्म दिलेलं कुटुंब, पहिलं लग्न झालेलं कुटुंब आणि पुन्हा तिसऱ्यांदा गेलेलं कुटुंब. घटस्फोट ही आपल्या समाजाला लागलेली कीड आहे. म्हणून हा जो नरदेह दिलाय, त्या नरदेहाचा सन्मान करायचा शिका. कशा करता आत्महत्या करायची? आणि तुम्हाला काय सासरं असेल हो, कशा करता आत्महत्या करता? अहो सासरवास कधी होता? माझ्या बहिणीला मी आणायला जायचो, गाडी सोडायची, आमच्या गाडीतलीच घोंगडी डाळदाळ टाकायची आणि तिच्यावर बसायची. तिनं धुण्याची पाटी उचलायची, नदीला जायचं. आम्ही नदीला जायचं, तिने आमचे कपडे धुवायचे. आमच्या वडिलांनी 5 रुपयाची नोट दिलेली असायची, जर तिला पाठवलं नाही तर हे 5 रुपये तिला दिले. तोपर्यंत आम्हाला तेव्हा तर चहा नव्हतंच, जेवायला बी नाही काहीच नाही, तरी आमची बहीण मी हसत खेळत घालायचो. शेवटी आम्ही म्हणलं ना, पाठवान तिला, तिच्या सासूनं माझ्या काय स्वाध्य नाही, तिच्या नवऱ्याला विचार. त्याला विचारायला गेलं की ते म्हणत, माझ्या काय स्वाध्य नाही, तिला जायचं असलं तर घेऊन जा. तिनं मुळमुळू रडायची.
मग आम्ही टोपीत ठेवलेली 5 नोट काढून तिच्या हातावर ठेवायची आणि गाडी झोपून आगायला यायची. असा तर सासूराच नाही. अहो तुम्ही आमच्या आई वडिलाचा चहा बंद केलात आणि तुमच्या आई वडील आणून ठेवला तरी तुम्ही आत्महत्या करता. बर तुम्ही आत्महत्या करा, त्या दोन पोरांचं काय? बर तुम्ही गेल्यामुळं त्यांचं काहीही अडत नाही. मी एकदा आमच्या मित्राची बायको अशीच गेली म्हणून त्याला भेटायला. 7वा दिवस होता, बाहेर बसलेलो. मी तसं तो मेल्यानंतर कोणाला भेटायलाच जात नाही. कस काय झालं? खाली बघूनच धरलं. मला न्यायचं होतं, मला न्यायचं होतं मनातले. म्हणलं मग जा ना तू बी. मग मी म्हणलं आता कंट्रोल करावा. कसा कंट्रोल करू? म्हणलं काय झालं? मला न्यायचं होतं तिला ठेवायचं, या दोन लेकरांचं कसं करू? दुसरा एक आमचा चाबरट मित्र होता, हळूच म्हणतो लग्न करावं वाटतंय का? त्याला डोळे पुसण्याचं. त्याला विचार मी. म्हणलं त्याला काय विचारायचं? मला काय करावं वाटत नाही पण ह्या दोन पोरायला आई पाहिजे की? अहो तिचा दिवस होऊ दिला नाही तर ह्यानी बायको आणली तिला पुढं 3 पोरं झाली. तुम्ही गेला जीवांशी पोरं झाली वनवाशी, ह्याला ताजी बायको आली. मग कशा करता आत्महत्या करता? जाळून घेता डांब काय ते एंड्रीन पेता. हे कल्याणकारी जीवन आहे आणि मी सांगितलेल्या विचाराचं घरी गेल्यानंतर स्मरण करता आलं पाहिजे. आणि दुसरं एक चरण जातो, गोड तुझे गोड तुझे रूप गोड तुझे असेल, कल्याणकारी जीवन जगायचं असेल तर गोड तुझे रूप. रूप म्हणजे काय? रूप म्हणजे हे आपला चेहरा नाही. आपल्या मनामध्ये जे विचार येतात त्याचे स्पष्ट भाव चेहऱ्यावरती दिसतात आणि ते भाव आपल्याला गोड दिसले पाहिजे. गोड का दिसले पाहिजे? तर गोड पदार्थ कुणालाही आवडतो. ज्यांना डायबेटिक्स आहे ते सुद्धा माणसं बायकोची नजर चुकून हॉटेलमध्ये जाऊन गोड साखरेचा चहा पितात. म्हणून आता इतकं वेळ नाही. एक रूप काय आहे? तर आपल्या मनामध्ये जे विचार चाललेले असतात त्या विचाराचं प्रतिबिंब आपल्याला चेहऱ्यावरती दिसतं आणि चांगले विचार करून आपलं रूप गोड ठेवायचं. नाकी डोळी छान रंग माझा गोरा पण ह्याला रूप म्हणत नाही. की तुम्ही जो विचार करता आणि तो विचार तुमच्या चेहऱ्यावरती प्रकट होतो त्याला रूप म्हणायचं.
आणि नाम कशाला म्हणायचं, तर आपण जे बोलतो त्या बोलण्याचा परिणाम समोरच्या माणसावरती काय होतो त्याला नाम म्हणायचं. आजा आमच्या काळामध्ये कसली नावं ठेवली होती, विठ्ठल, पांडुरंग, परमेश्वर, काही काही देवांची नावं असायची, पुरींची नावं तशी. आता त्या नावाला काहीच अर्थ नाही. माझ्या नाताचं नाव आहे आयर्न, मला त्याचा उच्चारच करता येत नाही. ते आर्यन शब्द येतो, म्हणजे आर्यन शब्द मला माहितीच नव्हता, म्हणून मी त्याला म्हणायचो आर्यन. आर्यन म्हणजे लोखंड. त्याच्या आईला राग यायचा. शेवटी आमचा मुलगाच मला म्हणला, पप्पा तुम्ही एवढे एम एस सी पी एच डी, तुम्हाला आर्यनचा आणि आर्यनचा फरक कळत नाही. मी आपलं त्याचं नाव आमच्या वडिलाला दादा म्हणायचं, मी आपलं त्याचं नाव दादा ठेवलं. हे नावसुद्धा तुम्ही गोड ठेवलं पाहिजे. आणि आपल्या जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर आपल्या शरीरामध्ये संचारलं पाहिजे. संचारणं म्हणजे नसा नसात ते भिनलं पाहिजे. मला चांगला प्रपंच करायचा आहे, मला चांगलं जीवन जगायचं. आपल्या लक्षातच येत नाही आपण काय जगतो हे तरी आपल्याला कळतं का? उगा जगायचं म्हणून जगतो, अजिबात इथून पुढे जगायचं म्हणून जगायचं नाही. स्टँडर्ड जीवन जगायचं, ऐश्वर संपन्न जीवन जगायचं, त्याच्यासाठी मरेपर्यंत काम करायचं, मरेपर्यंत पैसा कमवायचा आणि सुखकर्त्यासाठी खर्च करायचा. एवढं जरी तुम्ही केलात की जे करायचं आहे त्याचा ध्यास लागला पाहिजे. ते रक्ता रक्तात संचार नाही म्हणजे काय, संचारबंदीच्या विरुद्ध घ्यायचं संचार नाही. तेव्हा संचारुनी हृदयात आला पाहिजे देव. आता आपल्याकडं ग्रामीण भागामध्ये हृदयात येतोच की देव का नाही येत? आमच्याकडं एक पुतणी आहे, त्या पुतण्याला काय म्हणते खंडोबाचा हे आलं हा, आणि त्याच्या बायकोला परडी आली. आमच्या कुटुंबात कोणाला नाही, कुठून आली काय आली त्यालाच माहीत. आणि मग मी म्हणलं कस काय, देव 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 देव, पट पाया पट पाया. नवऱ्याला आरात आणण्यासाठी सात सात दिवस आंघोळ न करणाऱ्या, महिना महिना डोकं न धुणाऱ्याच्या शरीरात देव येईल? आम्ही दिवसातून तीनदा आंघोळ करतो, तीनदा साबण लावतो, तरी आम्हाला देव दिसा नाही. अजून आमच्या अंगात पेन, पण त्यांच्या अंगात कुठून येतो कोण? त्याला संचार नाही म्हणतात. देव संचार होतोय का नाही त्याच्यात आपल्याला करायचं नाही. आपल्याला जे करायचं आहे ते नसा नसात भिनलं पाहिजे. टाळ वाजवायचं ना, जीव लावून वाजवायचं. हे बघा 85 वर्षे टेंग 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 वाजवत आहे. हे मृदंग त्रिदांग त्रिदांग मी जगत ऐकताना सुद्धा कानात प्राण आणून ऐकलं पाहिजे आणि ते ध्यानात ठेवलं पाहिजे. गेल ते बाई कीर्तनाला आणि काय विचारलं, कीर्तनाचा अभंग, कीर्तनाचा अभंग कोणता होता? एक जणी सांगितलं जय जय रामकृष्ण. आता घरी गेल्यानंतर आळंदीच्या महाराजाचा अभंग कुठला आहे म्हणून विचारलं तर काय सांगताल? कुठला नव्हता, शेवटची चाल म्हणायची म्हणणार आहे तो चाल. तर शेवटची चाल आता घ्यायची आणि नंतर तुम्हाला सोडतो, 12 जायला मला जायचं 200 किलोमीटर. तर प्रत्येक गोष्ट आपल्या नसा नसात भिनली पाहिजे. मी उत्तम प्रकारचा संसार करीन, माझ्या नवऱ्याला व्यसनापासून मुक्त करीन, माझ्या मुलाला चांगलं शिक्षण देईल, त्याची जी क्षमता आहे तेच शिक्षण देईल. 35% मार्कांनी लातूरला कशाला ठेवायचं, एक एकर इकून ठेवायचं. अहो जमीन जमीन म्हणलं तर जमीन मिळायची नाही, कशा करता जमीन विकता? त्याच्या मरा ना तुम्ही, कमी पडले की जमीन विकायची. ग्राम पंचायतीने ठरावच घ्यायचा की या आपल्या गावातली जमीन विक्री खरेदी विक्री करायची नाही, कारण तिकडं समृद्धी महामार्ग गेलाय, तिथं किती पैसे आले जमिनीचे ते बघा. जमीन आपली आई आहे आणि तिला तुम्ही विकता. मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती, मेरे देश की धरती. मला पाठ नाही पुन्हा येतं का म्हणता? मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती, मेरे देश की धरती. गाणे धरती कशी आहे आणि तिला ऐकायचं. तर या ठिकाणी तुम्ही आलात,
मला आनंद वाटला एवढं एकाग्रतेने मी कसल्याही प्रकारचे विनोद न करता अगदी चांगल्या प्रकारचं श्रवण केलात, ऐकलात, ऐकल्यासरशी लक्षात ठेवा आणि इथून गेल्यानंतर आचरणामध्ये बदल करा. स्वच्छ राहा, स्वच्छ राहा, चांगलं घर सांभाळा. सगळ्या स्वच्छता हा माणसाच्या शरीरसौष्ठवाचा पहिला भाग आहे. सकाळी उठल्याबरोबर सगळं अंगण झाडा, त्याच्यावरती रांगोळी काढा. अंगणामध्ये लक्ष्मी येते सकाळी. आपलं घर व्यसनापासून कसं मुक्त राहील याचा प्रयत्न करा. या ठिकाणी तुमचं गाव लिंगी पिंपळगाव. पिंपळगाव म्हणजे जास्तीत जास्त ऑक्सिजन सोडणारा वृक्ष म्हणजे पिंपळ आहे. आणि पूर्वी कितीतरी पिंपळाची झाडं असतील म्हणून या गावाचं नाव पिंपळगाव पडलेलं असणार. म्हणून या गावामध्ये भरपूर पाणी पडो, भरपूर पाऊस पडो, या ठिकाणी भरपूर तुम्हाला ऑक्सिजन मिळो, तुमच्या घरामध्ये धनधान्याने भरलेल्या गोद्या मिळोत, तुमचं घर व्यसनापासून दूर राहो, तुमच्या हातून तुमच्या वृद्ध मात्या पित्याची सेवा घडो, अखंड सौभाग्यवती. नमः भगवान.